आता एक धक्कादायक बातमी आहे. पतंजलीच्या बिस्किटमध्ये प्लास्टिक कागद आढळल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहे. रोहन वाघमारे या तरुणाने पहिल्यांदा चव चाखण्यासाठी पतंजलीचं बिस्किट खरेदी केलं. 2-3 बिस्किटही खाल्ली. त्यानंतरच्या बिस्किटांमध्ये चमकणारा कागद दिसला. ते कागद प्लास्टिकचे होते. सुदैवाने बिस्किट खाण्याआधी हा प्रकार उघडकीस आला. रोहन ते बिस्किट घेऊन प्रसार माध्यमांसमोर आलाय. त्याने हे बिस्किट तोडून दाखवलं असता त्यात प्लास्टिक कागद निघालंय. पतंजली कंपनीचा हा हलगर्जीपणा असल्याचा आरोप त्याने यावेळी केलाय. बिस्किट पुडा पॅकिंगचा हा कागद होता, पण तो बिस्किटमध्ये कसा आला, हे प्लास्टिक लहान मुलांनी अथवा एखाद्या रुग्णाने खाल्ले आणि त्यांचा आरोग्य धोक्यात आल्याला जबाबदार कोण असेल, असे अनेक प्रश्न रोहनने उपस्थित केले आहेत. त्याने यावेळी कारवाईची सुद्धा मागणी केली आहे. मी हे बिस्किट पहिल्यांदाच घेतलं आणि घेतल्या ज्यावेळेस मी स्टोअरमधून आणलं त्यावेळेस मला हे बिस्किट ओपन केलं. मी 1-2 बिस्किट खाल्ल्यानंतर ज्यावेळेस मी हे बिस्किट उचललं ना त्यावेळेस मला हे निदर्शनास आलं. प्लास्टिकने म्हणजे भरपूर दुष्परिणाम होतात. अजून तरी मला काही त्रास झाला नाही, पण मी बघून खाल्ले. पण आपल्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या शहरामध्ये जेव्हा लहान पोरं हे खातील त्यांच्यावरती याचा परिणाम काय होईल, याचा आपण विचार केला पाहिजे.